नमस्कार मित्रांनो, MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राची हा पुरस्कार सोहळा आम्ही गेली अनेक वर्षे घेतोय. हा पुरस्कार आम्ही अशा व्यक्तींना देत असतो ज्यांनी खरंच शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक केलेलं आहे. अशा काही नामवंत व्यक्तींचा महाराष्ट्रभर फिरून त्यांच्या कार्याची माहिती मिळवून त्यांची एक मुलाखत घेऊन त्यांना हा पुरस्कार आम्ही नवी मुंबई येथे देत असतो. मित्रांनो, समाजामध्ये असे अनेक तारे आणि असे अनेक स्टार लपलेले आहेत की ज्यांनी खरंच काम केलेलं आहे. आज आम्ही ज्यांची निवड केलेली आहे ते माननीय महादेव आंबो घाटाळसाहेब, कार्याध्यक्ष आदिवासी सेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे म्हणजे शिवसेनेचे, मूळ शिवसेनेचे. जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांच्या आतापर्यंतच्या यशाची वाटचाल. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेब, आम्ही MCM TV तर्फे जी आपली निवड केलेली आहे स्टार महाराष्ट्राच्या या पुरस्कारासाठी, याबद्दल आपलं मत काय? तुम्ही जो मला आज या ठिकाणी येऊन माझी मुलाखत घेता त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर, मला वाटतं आपण आदिवासी संघटनेचं खूप छान काम केलेलं आहे आणि आदिवासी समाजावर तुमची पकड खूप छान आहे. आजही अनेक आदिवासी समाजातले लोक सुखदुःख आणि त्यांचे अनेक प्रश्न घेऊन तुमच्याकडे ते येत असतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करून त्यांचे प्रश्न मार्गी लावतात. हे कसं काय शक्य होतं? हे तर खरं तर आपल्याला मी सांगू इच्छितो की माझं राजकीय कार्यकाल जे आहे तिथून माझी सुरुवात झाली. खरं म्हणजे माझ्या राजकीय कार्यकर्तेचे मी माझ्या ग्रामपंचायतमध्ये, भिनार ग्रामपंचायतमध्ये 1995 साली माझ्या गावाने माझ्यावर विश्वास टाकलं आणि मला जनरलमध्ये सरपंच 80% अग्री समाज म्हणजे OBC समाज असताना, मी एक आदिवासी समाज असताना मला गावाने मला जनरलमध्ये सरपंच 5 वर्ष बसवलं, म्हणून त्या गावाचं मी खरं म्हणजे आभार मानेन. आणि त्यानंतर तेवढ्यावर नाही तर 1995 ते 2000 आणि 2000च्या नंतर तिथे आदिवासी आरक्षण सरपंच पडल्या आणि मला नेमकंच आदिवासी आरक्षण पडल्यानंतर काही घटक काही गावामध्ये अंतर्गत विरोध असल्यामुळं मी आदिवासी समाजाचा असताना आदिवासी आरक्षण पडला, परंतु मला त्या ठिकाणी काही ठराविक लोकांनी विरोध केला आणि माझ्या गावामध्ये मला खरं म्हणजे त्या पदापासून 2 वर्ष मला थांबवायला लागलं. कारण माझ्या गावामध्ये सरपंच एक शापूरची महिला इथे स्थानिक झाली होती आणि तिला मग त्या गावाने सरपंच बनवले, परंतु 2 वर्षाच्या आतमध्ये त्या महिलेचा मनमानी कारभार ग्रामपंचायतमध्ये चाललं आणि म्हणून मी मनमानी कारभाराच्या विरोधात जनता दरबार कलेक्टर साहेबांचं तिथे त्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आणि त्या तक्रारीनुसार 2 वर्षाच्या आतमध्ये त्या सरपंचाला मनमानी कारभारामध्ये 39(1) तिला त्या सरपंचाचं पद बाद केलं आणि पुन्हा गावाने मला 3 वर्ष सरपंच पद त्या सरपंचाच्या खुर्चीवर बसलो. आणि त्याच्यानंतर तिसरी टर्म आली तर त्यावेळेस खरं म्हणजे गावामध्ये OBC महिला आरक्षण पडला. OBC महिला आरक्षण पडल्यामुळं पुन्हा मी तिसऱ्यांदा निवडून आलो होतो ग्रामपंचायतमध्ये. महिला आरक्षण पडल्यामुळं मला गावाने उपसरपंच पुन्हा तिसऱ्यांदा गावाने उपसरपंच म्हणजे सल्लक माझं कार्य गावामध्ये 15 वर्ष मी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदावर उपसरपंच पदावरचं काम करत असताना, त्यानंतर 2007 माझ्या या शेलार जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदचा सदस्य आरक्षण पडलं आणि तिथे मला चांगल्या मताने चांगल्या याच्याने मला जिल्हा परिषदला निवडून दिलं ना. खऱ्या अर्थाने तिथून माझी विकास कामावर जो विकास काम करण्याची जी या आहे ते चालू झालं. सर, सध्या आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम करतात आदिवासी सेल या पदाबद्दल आपण काय सांगाल आणि त्याचं कार्य काय आहे? आता मी खरं तर
एक 7 ते 8 महिन्यापासून महिन्यापूर्वी उद्धव बालासाहेब ठाकरे मातोश्रीवर जाऊन मी शिवबंधन बांधलं आणि खऱ्या अर्थाने मी शिवसेनेमध्ये जाण्याचं माझं एकच हेतू की माननीय उद्धवसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या शिवसेनेच्या पक्षप्रमुख यांचं जर काम बघितलं तर खरोखरच आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तरी आपल्या देशामध्ये ते मुख्यमंत्री असताना नंबर 1 मुख्यमंत्री ठरले ते उद्धवसाहेब आणि यांचं काम बघून खरं तर मला असं वाटलं की नाही हा शिवसेनेच पक्ष आहे, गोरगरिबांचा पक्ष आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे आणि ह्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने न्याय देणारा हा पक्ष आहे. म्हणून मला असं वाटलं की मी आणि अनेक सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत अनेक सदस्य आणि मोठ्या संख्येने जाऊन मातोश्रीवर मी प्रवेश करण्याचं ह्या आपल्या समोरच इथे जे प्रवेश करण्याचं जे काही आहे चित्र ते आहे आणि म्हणून मला असं वाटलं का एकमेव पक्ष असेल तर शिवसेना आहे म्हणून मी या ठिकाणी प्रवेश केला आणि त्या प्रवेश करत असताना जो पक्षाचं काम करता पक्ष संघटना वाढवण्याचं गोर गरिबांसाठी जे काम करण्याची जी एक ऊर्जा निर्माण होते तर मी खरं तर खूप चांगल्या प्रकारचं कार्य या सेनेमध्ये आल्यापासून सतत माझं कार्य चालू आहेत आणि पुढे चालू राहतील. सर प्रत्येक व्यक्तीला काहीतरी उपजीविका करावी लागते. तुमचा हॉटेल व्यवसाय आहे, त्या हॉटेल व्यवसायाबद्दल आणि समाजकार्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा समाजकार्याबद्दल साहेब बघा, मी जे ह्या पदावर असताना मी तर तुम्हाला सांगायला भिवंडी ग्रामीणमध्ये बघा, भिवंडी ग्रामीणमध्ये आदिवासी विकास प्रकल्प शहापूर म्हणजे आदिवासी विभाग ह्या विभागाच्या योजना ज्या आहेत परिपूर्ण या भिवंडी ग्रामीणमध्ये. मग तुम्हाला योजनांचं मी नाव सांगेल, समाजकार्य जर कन्यादान योजना आहे या भिवंडी ग्रामीणमध्ये 1070 जोडप्यांना प्रति जोडप्याला नवप्रणित जोडप्यांना 10,000 लाभ एक जोडप्याला आणि असे 1070 जोडपे आहेत तर कमीत कमी 1,07,00,000 हा निधी एक आदिवासी जोडप्यांच्या अकाउंटला गेलेला आहे. ते एक त्याचा मला खूप मोठा आनंद होतो. त्याच्यानंतर तुमची शेली पालन योजना असेल, किराणा दुकान म्हणजे ज्या सुशिक्षित बेकार आदिवासी असतील त्यांच्या खेडेपाडी जी पाडे वस्त्या आहेत त्या ठिकाणी त्यांच्या उपजीविकेसाठी महाराष्ट्र शासन म्हणजे आदिवासी विभाग हा त्यांना उपजीविकेसाठी काही न्यूक्लेअर बजेटचा निधी असतो. असे किराणा दुकान, भाजीपाला व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन, महिला बचत गटांना पीठ गिरणी, मासेमारी झाले, बुरुट काम, सौर ऊर्जा ब्लँकेट वगैरे अशा अनेक योजना ज्या आहेत या महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या या भिवंडी ग्रामीणमध्ये राबवण्याचं काम या पदावर असल्यामुळे मला करता आलं आणि तीच रक्कम आहे 1,70,00,000 रुपयाचा निधी या भिवंडी ग्रामीणमध्ये थेट आपल्या यांच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटला पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर एक आदिवासी ठक्करबापा योजना महाराष्ट्र शासनाची आदिवासी ठक्करबापा योजना अशी आहे की आदिवासी वाड्या वस्त्या असतात त्या ठिकाणी रस्ते नसतात, त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना नसते, त्या ठिकाणी मंगल कार्यालय छोटेसे कार्यक्रम करण्यासाठी नसतात, तर असे जे रोड रस्ते काँक्रिटीकरण त्या वस्तीला जोडण्यासाठी आदिवासी ठक्करबापा योजना आदिवासी विकास विभागाच्या मार्फत ज्या प्रकल्प कार्यालय शापूर तिथे मी कमिटी सदस्य होतो आणि त्या कमिटी सदस्य असताना जवळजवळ मग तुमचे मंगल कार्य असतं सिमेंट काँक्रीट करणं असेल 30-54 निधी आहे, लघु नल पाणी पुरवठा योजना, शबरी घरकुल योजना आहेत म्हणजे ती गावांचे देखील मी या ठिकाणी तुम्हाला नाव घेऊन सांगू इच्छितो. धामणगाव किंवा कोलिवली भिनार राहुल कोण डोकालपाडा दिनकरपाडा पांढरीपारा पायगाव लाखिवली पायगाव भिनार कोलिवली शिरोले पिलंजे आणगाव ब्राह्मणगाव चिंबीपाडा उसगाव असे शेकडो गावांचा विकासाच्या बाबतीमध्ये या योजना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. ठक्करबापा योजनेचा 5,70,17,00,000 रुपये निधी या ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. हे झाले ठक्करबापा. परंतु दुसरी योजना शासनाची अशी आहे तर शबरी महामंडळ हा एक आदिवासींची बँक आहे, आदिवासीची बँक आहे. आदिवासी
सुशिक्षित बेकार असेल, मग उदाहरणार्थ तो ड्रायव्हिंग केलेलं असेल किंवा त्याच्याकडे कोणते कोर्स असतील, त्यांनी कुठला प्रोजेक्ट करायचा, याच्यासाठी शबरी महामंडळामध्ये आदिवासी विकास विभागामध्ये त्याच्यासाठी करोडो रुपयाचा निधी असतो. आणि तो निधी वापरण्याचा खरा अर्थाने मी या भिवंडी ग्रामीणमध्ये मी काम केलेलं आहे. 2009 या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री माननीय विजयकुमार गावित साहेब होते, म्हणजे आदिवासी विकास मंत्री 2007 पासून ते पुढे मी एसपी मेंबर असताना, त्यावेळेस मला या भिवंडीसाठी मी 4-व्हीलर गाड्यांसाठी शबरी महामंडळकडं जवार उपशाखा जवार आणि त्यांचं कार्यालय हे नाशिक आयुक्त इकडं मी जवारला हे सगळी 4-व्हीलर गाड्यांचं आणि अनेक योजनांचं हे प्रस्ताव केले आणि ते प्रस्ताव माझ्या या समोरच्या मैदानामध्ये 17-18 4-व्हीलर गाड्या वाटपाचं काम आदिवासी लाभार्थ्यांना केलेलं आहे. आणि दोन्ही जिल्हे एकत्र असताना दोन्ही जिल्ह्यांचे नेते या कार्यक्रमाला हजर होते. तो देखील निधी अजून त्याच्यामध्ये 1,70,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी भिवंडी ग्रामीणमध्ये वाटपाचं काम केलेलं आहे. त्यानंतर मी त्याच याच्या माझ्याकडे त्याचा पत्र आहे साहेब, मला शासनाने पत्र दिलेलं आहे, खावटी कर्ज आहे. आदिवासी जो माणूस आहे, आदिवासी माणसाला पावसाळ्यात काम नसतो आणि काम नसल्यामुळे शासनाने खऱ्या अर्थाने खावटी कर्ज अनुदान हे शासनाने निर्णय घेतलेला होता आणि त्याच संघाने मी त्या शबरी मध्ये ह्याची मागणी केली आणि 1,03,327 लोकांना या ठिकाणी भिवंडी ग्रामीणमध्ये हा मला पत्र दिलं आहे साहेब, शासनाने पत्र दिलं आहे काही माझी मंजूर झालेली ही खावटी कर्जाचं हे जे आहे 1,03,327 लोकांना या खावटी कर्जाचा लाभ म्हणजे खावटी मिळून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अशा अनेक योजना या भिवंडी ग्रामीणमध्ये मिळून देण्याचं काम केले. तसं अशा प्रकारची कामं, विकास कामं मी या भिवंडी ग्रामीणमध्ये साहेब केलेली आहे. क्या बात सर, तुमच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे. तुम्ही कामं केलेली तसे मोजता येणार नाही अशी कामं आहेत. जनमानसापर्यंत पोचणं म्हणजेच हीच पावती असते की तुम्ही काहीतरी काम चांगलं केलं तर लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा. बरोबर. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमचं जन्मगाव, तुमचं परिवार आणि तुमचं शिक्षण याबद्दल काय? बरोबर. मी तर साहेब या भिनारगावचा मी रहिवासी आहे. माझे आई वडील किंवा माझं कुटुंब एक आदिवासी शेतकरी म्हणून, एक छोटा शेतकरी म्हणून आम्ही या ठिकाणी वावरतो. आणि शेतकरी जरी असलो तरी त्यावेळेस शेतीला एवढा काय पुरेसा म्हणजे उत्पन्न घेता येत नव्हतं, पण आमचे वडील शेतीचं काम करून भाजीपाला व्यवसाय वगैरे असे हे काम करून आणि आमचा हा कुटुंब या ठिकाणी हे होता. म्हणून आमची एकतर वडिलांचं शिक्षण 7-वी 5 झाले त्यावेळेस, परंतु मी एक आमच्या 3 भाऊ आहेत आणि मी मोठा असल्यामुळं माझ्या जबाबदाऱ्या आली आणि मला घरची जी अडचण किंवा घरी जे गरिबीचं हे असल्यामुळं मला जास्त शिक्षण घेता आलं नाही. माझं 7-वी 5 मी झालेलो आहोत, म्हणजे माझं 7-वी 5 शिक्षण आहे. त्याबद्दल या घरची परिस्थिती आमची त्यावेळेसची एकदमच गरिबीची होती आणि म्हणून मला शिक्षण काही त्यावेळेस सुद्धा घेता आलं. साहेब भविष्यातलं स्वप्न काय? भविष्यातलं स्वप्न साहेब असं आहे की मी ज्या अर्थाने या भिवंडी ग्रामीणमध्ये जी केलेली कामं आणि जे आहेत त्याच्या पाठीमागचा उद्देश एक आहे. खरं तर मला माझ्या घरच्यांनी म्हणजे माझ्या आई वडील असतील, पत्नी असतील किंवा माझे काका असतील, यांनी मला खऱ्या अर्थाने या भिवंडी मी जे ज्यावेळेस कार्यक्षेत्रामध्ये आलो त्यांचा मला पाठबळ मिळालं आणि म्हणून ही सगळी मी योजना किंवा हे कार्य करत असतो. आणि मी हे कार्य करत असताना 2014 मी राष्ट्रवादीमधून भिवंडी ग्रामीण विधानसभा लढवलेली आहे. आणि त्यावेळचा कार्यकाल साहेब असं होतं की आमचे कपिल पाटील साहेब
आमचे अदर्स पण त्यावेळेस होते, परंतु त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादीमधून ते तिकडे गेले आणि मी या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये राहिलो. मग अर्थातच त्या ठिकाणी तेव्हा म्हणजे कार्यकर्त्यांची फळी नसताना सुद्धा मला 2014 भिवंडी ग्रामीणमध्ये 23,413 मतं मी मिळवली होती 2014. म्हणून माझं स्वप्न असं आहे, मी आता या उद्धव साहेबांकडे मी जे जाण्याचं तेच हेतू आहे की माझं कार्य आहे, माझा अधिकार आहे. म्हणून जर पक्षाने मला जर काही संधी दिली तर मी प्रबल दावेदार या भिवंडी ग्रामीणचं आमदारकीचं उमेदवार आहे, आणि जर मला मिळाली तर मी नक्कीच याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. सर, शिवसेनेचं काम करणं तसं सोपं काम नाही, कारण की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना जशी तळागाळातल्या लोकांना घेऊन शाखा उभारणीपासून ती हळूहळू ती मोठी केलेली आहे. अशा पैकी आता तुमच्यावर जी जबाबदारी पडलेली आहे, तर शिवसेना वाढीसाठी तुम्ही कोणते आणि कसे प्रयत्न करणार आहात? बरोबर. आता साहेब तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस एक 6-7 महिन्यापूर्वी जो पक्षप्रवेश मी शिवबंधन बांधून घेतला उद्धव साहेबांच्या हस्ते, त्या कालावधीपासून मी 15 दिवसाच्या लगेचच पक्षप्रवेश झाल्यानंतर 15 दिवसामध्येच या माझ्या ह्या हॉटेलच्या बाजूला मोठं मैदान आहे, मग त्या मैदानमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करण्याचा कार्यक्रम, पक्ष संघटना वाढवण्याचा कार्यक्रम मी लावला. आणि त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुषमाताई अंधारे होत्या, त्याच्यानंतर उपनेत्या, त्याच्यानंतर ज्योतिताई ठाकरे मॅडम होत्या, त्याच्यानंतर आमचे या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विश्वास थले साहेब होते, त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभेचे रुपेश दादा म्हात्रे साहेब होते. असे अनेक नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणे प्रवेश करून घेतला आणि त्या क्षणी पुढच्या कार्याला माझी सुरुवात झाली. त्यानंतर वाड्यामध्ये एक वाडी वस्तीमध्ये मी म्हणजे केलेल्या कामाचं साधारण की ह्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतरचं कार्य. वाड्यामध्ये एक आदिवासी 2-3 पाड्यांमध्ये किंवा वस्तीमध्ये 500 ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून, आदरणीय आमच्या वाड्या तालुक्याचे वाड्याचे खरं म्हणजे जुने सरपंच माजी सरपंच होते ते वाढल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थी तो मोठा कार्यक्रम शिवसेनेचा, ते एक चांगला व्यक्ती होता म्हणून त्याच्या स्मरणार्थी 500 ब्लँकेटचा कार्यक्रम, हा दुसरा कार्यक्रम. त्याच्यानंतर या ठिकाणी या माझ्या जनसंपर्काच्या कार्यालयामध्ये पाठीमागे कदाचित तुम्ही बघितलं नसेल तिथे माझे सगळे कार्यक्रम होतात, आणि हे कार्यक्रम करत असताना या भिवंडी तालुक्यामध्ये मग तो OBC समाज असो किंवा अजून आपल्या सर्व समाजाची माणसं असतील, ज्येष्ठ नागरिकांना जवळजवळ 4,000 लोकांना खावटीचे किट वाटप करण्याचं काम या ठिकाणी करत असतो, खावटी किट वाटपाचं काम करत असतो. आणि त्यानंतर माझ्या आत्ताच 26 तारखेला उद्धव साहेबांचं वाढदिवस 27 तारखेला होतं, आणि 26 तारखेला वाडा तालुक्यामध्ये स्नेह गार्डनमध्ये माझ्याकडे त्याचं पेपर आहे ते सगळं आहे आणि हे आहे, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 600 गरीब गरजू महिलांना साड्या वाटपाचं काम त्या ठिकाणी मी वाडा तालुक्यामध्ये आत्ता 26 तारखेला केलं. अशा प्रकारचं काम, पक्ष संघटना वाढवण्याचं काम मी सतत करत राहील आणि राहतो. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे यश मिळवलेले आहे ते यश मिळवणं तसं सोपं काम नाहीये. आज या पदापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, एक व्यावसायिक आहात आणि समाजसेवक आहात, सर माजी सरपंच आहात, आता तुम्ही कार्याध्यक्ष आहात आदिवासी सेल संघटनेचे. या पदापर्यंत पोहोचताना तुम्हाला अनेक खास कळगे अडीअडचणीचा सामना करत तुम्हाला इथपर्यंत पोहोचावं लागलं, तर तुम्ही आदिवासी समाजातील तरुणांना तुमच्या या प्रेरणेतून काय संदेश द्याल? खरं तर आम्ही आदिवासी कार्याध्यक्ष, जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आणि आदिवासी समाजसेवकच खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगू इच्छितो की हे समाज कार्य करत असताना साहेब मला महाराष्ट्र शासनाने आदिवासी सेवक पुरस्कार जो मिळाला आपल्या समोरच आहे, हा समाजसेवक पुरस्कार मिळालेला आहे. मी आदिवासी अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अनेक ठिकाणी
म्हणजे त्यांचे उपजीविकेचे साधनाचं हे मिळवून देण्याचं काम केलं. त्याचबरोबर माननीय आमचे आमच्या आदिम आधार ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा आम्ही आता हे दुसरा वर्ष तिसरा वर्ष चालू आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही खरं तर पतसंस्था ही जी आदिवासी पतसंस्था जी आम्ही स्थापन केली आहे त्याचे आमचे सहकारी भिवंडी महानगरपालिकेचे सह आयुक्त सुनील झलके साहेब, त्याच्यानंतर आमचे ह्या शिक्षक व्यवसायातले मुख्याध्यापक आमचे जयराम पाटील सर किंवा असे अनेक आमचे सहकारी आहेत आदिवासी. आणि आम्ही खऱ्या अर्थाने सुशिक्षित बेरोजगारांना आणि सुशिक्षित तरुणांना एक कुठंतरी ह्या आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना एक कुठेतरी आम्ही काहीतरी एक आदिवासी समाजाचा असल्यामुळं त्यांना एक व्यवसाय उभा करण्यासाठी काहीतरी उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारचे हे करून आम्ही ही पतसंस्था जिल्हा रजिस्ट्रेशन पतसंस्था झलके साहेब वगैरे आम्ही हे सगळे करून घेतली. आणि त्यांच्या माध्यमातून मग आमचे आमचे छोटे छोटे वीटभट्टीवाले आहेत, आमचे छोटे किराणे दुकानवाले आहेत, आमचे छोटेसे वडापाव सेंटर असतील, किरा हे अनेक प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी त्या आमच्या पतसंस्थेच्या आदिवासी पतसंस्थेच्या माध्यमातून आदिवासी तरुणांना काम करणे म्हणजे त्यांना कर्ज त्या बँकेचे म्हणजे पतपेटीच्या ह्याच्यानी मिळवून देऊन त्यांची उपजीविकेचे साधन उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या या MCM TV प्रकट मुलाखतीसाठी वेळ दिलात. लवकरच हा आमचा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा नवी मुंबईला होणार आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा हा मानाचा पुरस्कार स्वीकारावा. धन्यवाद सर. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. जय महाराष्ट्र.